असताना मला नाही वाटत मी आज जे काही ठराव केले की गावातलं देवस्थान ताब्यात घ्या, हक्क करा, तप्प करा, हे जे चाललंय हे अगदी वाईट चाललेलं आहे. मला 11 वर्षामध्ये पूर्ण तालुक्यामधल्या सगळ्या ग्रामपंचायती सगळे देवस्थान काही करणार नसतं, पण मी अजिबात केलेलं नाही. आज जे चाललंय ही गुंडगिरी, जे अगदी गुंडगिरी, तर तुम्हाला सांगतो इथून पुढं कुठल्याही परिस्थितीत नारायणरावने आता मतदान झालेलं आहे, निवडणूक झालेली आहे, निवडणूक आहे, ग्रामपंचायतीला माझे भाऊ भीमराव पहिले 10 वर्ष सरपंच होते, त्यांनी कधी नारायणरावच्या या देवस्थानच्या याच्यामध्ये काही केलेलं नाही. अशा परिस्थितीत देवस्थान हे वेगळं आणि गाव हे वेगळं, देवस्थानची सेपरेट कमिटी असते, सेपरेट ट्रस्टी असतात. तुम्हाला सांगतो भिलाला दावलमले राजूरलंय, तर भिलेच्या लोकांनी एक ट्रस्ट परस्पर केला, तो खरा ट्रस्ट राजूरचा. त्यांच्या केस चालू 30 वर्ष झाली कोर्टामध्ये. तर असे बोगस ट्रस्टी होतात, तर इथे हे बोगस ट्रस्टी झालेले त्यांना पहिलं इथून पुढं कोणी धारा देऊ नये. आणि या नारायणगावच्या दृष्टीनं देवस्थानमध्ये प्रत्येक लक्ष घालतात, चांगली गोष्ट आहे, लक्ष घातलं पाहिजे. देवस्थानचे उत्पन्न चांगलेलं आहे, त्याच्यानंतर आज परिस्थिती देवस्थानची चांगली आहे, भरपूर वाढलेली आहे. तर ह्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. आणि कुठल्याही परिस्थितीत परत एकदा सांगतो की कुठल्याही परिस्थितीत नवीन ट्रस्ट झाला तर सरपंचाला अधिकार नाही देवस्थानचं ताब्यात घ्यायचा. देवस्थान हे सेपरेट असतात, मुक्तमयी देवस्थान, हनुमान मंदिर, हरिस्वामी मंदिर, ही राम मंदिर, हे राम मंदिर ब्राह्मण मंडळी पाहतात असतात, सेपरेट पाहतात. डेरे आवटी मंडळी पाहतात, इकडचं पाटे भेरे वाजगे वगैरे ही सगळे मंडळी पाहतात, पण कधीही याच्यामध्ये राजकारण आणलेलं नव्हतं. यावेळची वाईट परिस्थिती झालेली, ही जी परिस्थिती त्यांनी निर्माण केली की राजकारण याच्यात घुसवलं देवस्थानमध्ये, हे फार वाईट काम केलेलं आहे. राजकारण मी देवस्थानमध्ये काही केलेलं नाही, कुठल्याच देवस्थानमध्ये स्थापन करते. अशा परिस्थितीत देवस्थानला सहकार्य करावं, मदत करावी, आणि मीटिंग बोलवली तर मीटिंगला हजर राहावं हे सांगून आजची मीटिंग संपली असं मी जाहीर करतो. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.